हॅलो फ्रेंड्स, सध्या पॅन्डेमिकमुळे आपण सर्वच जण घरात अडकून पडलो आहोत, पण आज मी तुम्हाला एका सुंदर डेस्टिनेशनची सफर घडवून आणणार आहे. पावसाळ्यासाठी हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे. नाव आहे साळावली डॅम. गोवा म्हटलं की सर्वांना सुंदर समुद्र किनारे, उत्कृष्ट आर्किटेक्चर असलेले उत्तम चर्च आणि सुंदर सुंदर मंदिरं हे डोळ्यासमोर येतात. पण आज मी तुम्हाला ज्या ठिकाणी घेऊन जात आहे ते आहे साळावली डॅम. गोव्यात खरंच बघण्यासारखं खूप काही आहे, त्यातलंच हे एक ठिकाण. दक्षिण गोव्यातील साळावली डॅम हे पावसाळ्यात आवर्जून भेट द्यावी असं एक ठिकाण आहे. साळावली डॅम इंजिनिअरिंगचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हा डॅम जुवारी नदीची उपनदी साळावली या नदीवर तयार करण्यात आला आहे. या नदीच्या नावावरच या डॅमचं नाव ठेवण्यात आलं आहे. हे फारच सुंदर ठिकाण आहे. हा डॅम 24 किलोमीटर परिसरात पसरलेला आहे. सुरुवातीला याचा विस्तार एका अर्धवर्तुळाकार आउटलेट सारखा होता, यामुळे पाणी खालच्या दिशेने पडायचं. हा डॅम जवळपास 140 फूट उंचीवर तयार केलेला आहे. याचं डिझाईन खूप वेगळं आणि सुंदर आहे. हे सुंदर ठिकाण शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी तुम्ही आउटडोर गेमचा आनंद घेऊ शकता. या डॅमची आणखी एक खासियत म्हणजे याच्या दुसऱ्या बाजूला असलेलं बोटॅनिकल गार्डन. हे गार्डन पिकनिकसाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे. या डॅमचा बॅकवॉटर परिसर हा पक्षी निरीक्षणासाठी एक उत्तम जागा आहे. या ठिकाणी वेगवेगळे पक्षी बघितले जाऊ शकतात. सध्या पॅन्डेमिकमुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेलं आहे. इतर वेळी मात्र सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे ठिकाण सर्वांसाठी खुलं असतं. या डॅमला भेट देण्यासाठी आपल्याला 20 रुपये पर हेड असं तिकीट घ्यावं लागतं. आणखी एक लक्षात ठेवायची गोष्ट म्हणजे आपल्याला खाण्यापिण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोबत न्याव्या लागतात, कारण साळवली डॅमच्या कॅन्टीनमध्ये फक्त आपल्याला ज्यूस आणि आईस्क्रीम एवढंच मिळू शकतं. डॅमच्या संपूर्ण परिसरात भटकंती हा एक खूप आनंददायी अनुभव आहे. डॅमच्या परिसरात आपण आउटडोर गेमचा आनंदही घेऊ शकतो. जर मान्सून सीझनमध्ये तुम्ही गोव्यात येण्याचा प्लॅन करत असाल तर पुढच्या वेळी या डॅमला नक्की भेट द्या. धन्यवाद.